नमस्कार, मी सोनाली. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. मुंबई बँकेने आपल्यावरील गैरव्यवहाराच्या आरोपाचे केले खंडन. वार्तालापाच्या माध्यमातून बँकेचा यशस्वी कारभार केला स्पष्ट. सिडकोच्या धार्मिक स्थळावरील तोडक कारवाई विरोधात कामोट्यातील मंदिर बचाव समितीने घेतला संघर्षाचा पवित्रा. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी ओबीसी प्रवर्गातील मुख्यमंत्री बसवण्याकरिता आरपीआय रिफॉर्मिस्ट तयार करणार संविधान सैनिक. पनवेल महापालिकेतील सत्ताधारी पक्षातील सभापतींना काम करण्याकरिता केबिन उपलब्ध नसल्याने जमिनीवर बसूनच करावे लागते कामकाज. आणि पनवेल महापालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे प्रभागातील रखडलेल्या रस्त्याच्या कामाकरिता प्रभाग क्रमांक 18 भाजपा नगरसेवक विक्रांत पाटील यांचा प्रशासनाला उपोषणाचा इशारा. दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचा यंदाचा साहित्य रंग महोत्सव पर्यटन विषयावर आधारित असणार आहे. यामध्ये प्रवास वर्णन आणि पर्यटन विकास हे महत्वाचे मुद्दे 16 ते 19 नोव्हेंबर दरम्यानच्या या महोत्सवात रंगणार आहेत. दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक सुरेश खरे आणि सचिव धामनकर यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत यंदाच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या साहित्यरंग महोत्सवाचे स्वरूप स्पष्ट केले. विशेष म्हणजे दरवेळी केंद्राच्या वतीने नवनवीन विषयांवर महोत्सव आयोजित केला जातो आणि या वर्षाचा महोत्सवाचा विषय आहे प्रवास वर्णन आणि पर्यटन विकास. त्याच अनुषंगाने विविध पर्यटन विषयांवर कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार असल्याचे अध्यक्ष सुरेश खरे यांनी सांगितले. यावर्षीचा आमचा विषय जो आहे तो प्रवास वर्णन आणि पर्यटन विकास. आता याचं महत्त्व असं की आपल्या मराठी वाङ्मयात किंवा साहित्यात प्रवास वर्णनांची संख्या दिवसेंदिवस खूप वाढतोय आणि प्रवास वर्णनांनी पहिल्या प्रवास वर्णनापासून आत्तापर्यंत वेगवेगळी वळणं घेतली आहेत आणि प्रवासवर्णन हा साहित्यातला एक अतिशय महत्त्वाचा असा भाग आहे आणि तो समृद्ध व्हायला पाहिजे, त्याच्यामध्ये त्याच्या कक्षा आणखीन रुंदावल्या पाहिजेत या हेतूनं आम्ही हा यावर्षीचा विषय निवडला. कारण एक साहित्यिक म्हणून काय की विष्णू शास्त्री गोडसे यांच्यापासून आत्तापर्यंतच्या पिढीतले जे लेखक आहेत त्यांनी जी प्रवासवर्णनं लिहिली आहेत त्या प्रवास वर्णनाने वेगवेगळी वळणं कशी घेत गेली, प्रवास वर्णनांचं स्वरूप कसं वेगवेगळं बदलत गेलं, त्याची जी पहिल्यांदा सुरुवातीला की फक्त प्रवासाची वर्णन लिहायच्याऐवजी सामाजिक सांस्कृतिक आणि त्या तिकडचं समाज जीवन हे अत्यंत वेगवेगळ्या शैलीतनं येणं हा त्या प्रवास वर्णनांचा मोठा आहे. दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र मागील कित्येक वर्षांपासून समाजामध्ये केवळ सांस्कृतिकच नव्हे तर विविध अंगाने सामाजिक बांधिलकी जपत आहे आणि हाच संकल्प पुढे चालवत याही वेळी केंद्राच्या वतीने महोत्सवात नाविन्यपूर्ण संकल्पना राबवली जाणार आहे. दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र ही 64 वर्षापूर्वी स्थापन झालेली संस्था आहे आणि संगीत आणि सांस्कृतिक आणि साहित्यिक कार्यक्रम अनेक ती गेले कित्येक वर्षानुवर्ष करते आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळी संमेलन असतात, जसे ते कार्यक्रम जसे ते केले जातात ना त्याचप्रमाणे संगीताचे कार्यक्रम केले जातात, स्पर्धा घेतल्या जातात हां त्याच्यामध्ये. आणि असं असतं की त्या ह्याच्यामध्ये आपण वेगवेगळी अवॉर्ड्स दिली जातात, म्हणजे संस्कृतीमध्ये साहित्य नृत्य नाट्य संगीत हे सगळे प्रकार येतात आणि ह्या पॉईंटच्यामध्ये हे चारही प्रकारातनं ही दिवसा. आणि मला असं वाटतं की आमच्या नावामध्ये दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र हे नाव आहे, त्याच्यामध्ये साहित्य हे नाव नाही आहे. ह्याच्यामध्ये साहित्य हा संस्कृतीचा एक भाग आहे आणि साहित्य असं केवळ साहित्याकरता वाहिलेली संस्था नसूनसुद्धा मला असं वाटतं की साहित्याचे जास्तीत जास्त उपक्रम आणि कार्यक्रम करणारी दादर माटुंगा ही एक फार महत्त्वाची अशी संस्था आहे असं मला वाटतं. कॅमेरा वुमन सुचितासह कीर्ती पवार जनादेश वृत्तवाहिनीकरिता.